नमस्कार, आज आपण आरोग्यवर्धक अशा तोंडलीची चविष्ट भाजी बनवणार आहोत, जी घरात सर्वजण आवडीने खातील। इथे आपण अर्धा किलो तोंडली 3 वेळा स्वच्छ धुवून घेतलेली आहे। तोंडली चिरल्यानंतर धुवू नये, चिरायच्या आधीच धुवावी। तोंडलीचे दोन्हीकडील देठ काढून अशा प्रकारे बारीक आडवे गोल काप करावे। काप एवढे बारीक ठेवावेत। आता आपण भाजी करायला घेऊ। फुल गॅसवर कढई तापत ठेवू। कढईत अर्धा पळी तेल तापत ठेवू। तेल तापल्यानंतर तेलात 1 चमचा जिरे व मोहरी टाकू। जिरे व मोहरी फुटल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करून त्यात 1/2 चमचा हिंग टाकू। इथे आपण आलं लसूण पेस्टही टाकू शकतो, नाही टाकली तरीही भाजीची चव चांगली येते। आता फोडणी चिरलेली तोंडली टाकू। गॅसची फ्लेम कमीच ठेवावी। नंतर त्यात 1 चमचा तिखट, 1/2 चमचा हळद व चवीनुसार मीठ टाकून नीट मिक्स करू। कढईवर झाकण ठेवून 5 मिनिटं कमी गॅसवर भाजीला वाफ येऊ देऊ। 5 मिनिटांनंतर भाजी बघून घेऊ। पुन्हा भाजीला वाफ येऊ देऊ। भाजीत अजिबात पाणी टाकायचे नाही, ही भाजी वाफेवरच छान शिजते। कढईतून वाफ बाहेर जाणार नाही असेच झाकण कढईवर ठेवावे। कमी गॅसवर भाजी चांगली शिजवून घेऊ। दोन ते 3 वेळा झाकण काढून भाजी शिजली की नाही ते बघून घ्यावी। बारीक चकत्या केल्यामुळे भाजी लवकर शिजते। आता भाजी अजून थोडा वेळ शिजवून घेऊ। आपली भाजी छान शिजलेली आहे। भाजी 4 ते 5 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकून नीट मिक्स करू। गॅस बंद करून सर्वात शेवटी भाजीत बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून नीट मिक्स करू। आपली चविष्ट अशी तोंडलीची सुकी भाजी तयार आहे। ही सुकी भाजी डब्याला देण्यासाठी खूप चांगली आहे। ही भाजी आपण भाकरी, चपाती आणि वरण भाताबरोबर खाऊ शकतो। रेसिपीला लागणारे साहित्य व प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे, ते तुम्ही बघू शकतात। रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। अशा चविष्ट व सोप्या नवनवीन रेसिपींसाठी कृष्णकृपा किचनला सबस्क्राईब करा। बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका। ही रेसिपी करून बघा। तुमची रेसिपी कशी झाली ते कमेंट करून नक्की सांगा। ही रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद।